मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते मोहन जोशी यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मोहन जोशी यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यापूर्वी कंपनीमध्ये नोकरी केली. जाणून घेऊया याविषयी आजच्या पडद्यामागची गोष्ट मध्ये. पुण्यात राहत असताना मोहन यांनी BMCC कॉलेजमधून BCOM पूर्ण केलं. ते तेथील नाटकांमध्ये काम करतच होते, त्याचवेळी त्यांचं लग्न ज्योती यांच्याशी ठरलं. प्रेम विवाह असल्याने ज्योती यांच्या घरच्यांची मोहन यांनी नोकरी करावी अशी अट होती, त्यामुळे आता आपलं लग्न व्हावं म्हणून मोहन यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. MNV कंपनीत त्यांची पहिली नोकरी होती आणि त्यांचा पहिला पगार होता 150 रुपये. इथे त्यांनी 8-9 महिने नोकरी केली. त्याचवेळी त्यांना किर्लोस्कर ऑइल इंजिन्स म्हणजेच कोयल मध्ये क्लार्कची नोकरी असल्याचं कळलं आणि त्याचवेळी तिथे नाट्य विभागही असल्याचं कळलं. नोकरी करता करता आपल्याला नाटकात काम करता येईल म्हणून त्यांनी तिथे इंटरव्ह्यू दिला आणि ते सिलेक्ट झाले. सुरुवातीला त्यांना कोयल मध्येही 150 रुपये पगार मिळाला, पण पुढे पगार वाढ होऊन त्यांचा पगार 568 रुपये इतका झाला. याचवेळी त्यांनी कंपनीतर्फे नाटकात काम करणं सुरूच ठेवलं होतं. मोहन यांनी त्यांच्या पहिल्या पगाराची गोष्ट त्यांचं पुस्तक नटखट नटखट मध्ये सांगितली आहे. मराठी सिनेविश्वातील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.